सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य शासनानं शंभर रुपयामध्ये प्रत्येकी एक किलो साखर हरभरा डाळ पामतेल असा आनंदी शिधा देण्याचं जाहीर केलं होतं हा शिधा इचलकरंजीत दाखल झाला असून त्याचं वाटप सुरू झालंय मात्र रेशन दुकानातील पॉस मशीनवर तांत्रिक मर्यादा आहेत शिधा घेण्यास नागरिकांची गर्दी होतीये आणि पॉस मशीनवर ताण आल्यानं शिधा वाटपास विलंब होतोय राज्य शासनानं गोरगरिबांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शंभर रुपयात आनंदी शिधा देण्याचा निर्णय घेतला हा शिधा इचलकरंजीत दाखल झाला असून तो रेशनधान्य दुकानातून अंत्योदय आणि दारिद्र्य रेषेखालील कार्डधारकांना वाटपाचं काम सुरू झालंय इचलकरंजीत पस्तीस हजार दोनशे एक लोकांना शिधा मिळणार आहे त्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा उपलब्ध झाल्याची माहिती पुरवठा निरीक्षण अधिकारी अमित डोंगरे यांनी दिली मात्र रेशनवरचा शिधा घेण्यासाठी नागरिकांची झुंबड आहे त्यामुळे पॉज मशीन अपुरं पडू लागले मशीनच्या तांत्रिक मर्यादेमुळं आनंदी शिधावाटप करताना अडचणी येऊ लागल्यात या मशीनची वेळ वाढवून देण्यात आली असली तरी सर्व्हर प्रॉब्लेममुळं मशीनची गती कमी झाली आहे त्यामुळे शिधा वाटपाला विलंब होतोय